महाफास्ट 24 मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या 24 सुपरफास्ट बातम्या. पंतप्रधान मोदींनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवर राज ठाकरे यांची बोचरी टीका. मोदींची ही मुलाखत पूर्णपणे मॅनेज असल्याचा राज यांचा आरोप. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं आज मध्यरात्री 1:30 सुमाराला नागपुरातल्या एका खासगी रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात काँग्रेसनं समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि रालोद सोबत हातमिळवणी केली तर केंद्रातल्या सत्ताधारी भाजपला 15 जागा जिंकणंही अवघड ठरेल, दिग्विजय सिंह यांनी केला दावा. सोहराबुद्दीन शेख हत्या प्रकरणात अमित शाह यांना गोवण्यासाठी काँग्रेसनं CBIचा गैरवापर केला. पक्षाच्या या कृतीबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, योगी आदित्यनाथ यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राफेल विमान खरेदीबाबत मी विचारत असलेल्या प्रश्नांची लोकसभेत येऊन उत्तरं द्यावीत, राहुल गांधी यांचं मोदींना आव्हान. आगामी 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबाबत मोहन भागवत यांनी व्यक्त केली साशंकता. 2019 चिंता पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर अंग प्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती, अशा शब्दात शिवसेनेने घेतला मोदींच्या मुलाखतीचा समाचार. मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या कटातल्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड हेडलीच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिका सरकारच्या संपर्कात आहोत, VK सिंह यांचं वक्तव्य. ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचा भाजपात प्रवेश, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता. विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी 64 एकर जमीन तात्काळ ताब्यात घ्यावी, जेणेकरून कोल्हापूर विमानतळावर मोठी विमानं उतरण्यास अडचण येणार नाही, धनंजय महाडिकांनी केली विमान प्राधिकरणाकडे मागणी. भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरु रमाकांत आचरेकर यांचं वयाच्या 87 वर्षी निधन. अयोध्येत राम मंदिर व्हावं ही रामाची इच्छा आहे, त्यामुळे अयोध्येत राम मंदिर होईलच, मोहन भागवत यांची निसंदिग्ध ग्वाही. केरळ सरकार शबरीमला प्रकरण हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं असून हा तर हिंदू लोकांवर दिवसाढव्या केलेला बलात्कार, अनंतकुमार हेगडे यांचं खळबळजनक वक्तव्य. फिनलँडची कंपनी HMD ग्लोबलचा भारतात नोकियाचा नोकिया 106 हँडसेट लॉन्च, फोनची किंमत केवळ 1497 रुपये. विवो कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट फोन समजला जाणारा विवो नेक्स 5000 रुपयांनी स्वस्त. कृषी विज्ञान केंद्रानं दिला विराट कोहलीला आपल्या आहारात बदल करत कडकनाथ कोंबडा खाण्याचा सल्ला. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताने फटकावल्या पहिल्या दिवस अखेर 4-3 धावा, 4 कसोटी सामन्यांची या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर. द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटावर काँग्रेसचा आक्षेप, यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. प्रेमवारी या चित्रपटातील बघता तुलामी हे गाणं प्रदर्शित. कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी अशी मागणी राज्यभरातल्या शेतकऱ्यांमधून होतीये. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. काल मुंबई शेअर बाजारात 35,891.52 अंकांनी सेन्सेक्स बंद, तर आज 35,934.50 अंकांनी सेन्सेक्सची सुरुवात. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 42.98 अंकांची वाढ. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 32,300 रुपये तर कोल्हापुरात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 32,222 रुपये. मुंबईत 1 किलो चांदीचा आजचा दर 41,400 रुपये तर कोल्हापुरात चांदीचा आजचा दर 41,800 रुपये. मुंबईत आजचा पेट्रोलचा दर 74.30 रुपये प्रति लिटर, कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर कोणतीही वाढ नाही. मुंबईतील आजचा डिझेलचा दर 69.56 रुपये प्रति लिटर, कालच्या तुलनेत डिझेलच्या दरात सुद्धा प्रति लिटर कोणतीही वाढ नाही. महाफास्ट 24 मध्ये इथेच थांबूया. ताज्या अपडेट्स साठी पाहत रहा महा न्यूज लाइव्ह.